श्रावणबाळ भारतीय संस्कृतीचा शिरोमणी, प्रत्येक आईबापाला अभिमान वाटावा असा मुलगा, ज्याने शेवटच्या क्षणापर्यंत आईवडिलांची सेवा केली, आपलं भाग्य थोर म्हणून आपण अशा भूमीत जन्माला आलो. श्रावणबाळ आपल्या आईवडिलांना, अंध आईवडिलांना, ज्यांची चालण्या फिरण्याची क्षमता नव्हती, त्यांना कावडीत बसवून काशी यात्रेला जात होता. तहान लागलेली रात्रीची वेळ, जंगलातील रस्ता, नीरव शांतता, त्या शांततेत पाण्याची खळखळ ऐकली आणि श्रावणबाळाला आनंद झाला. आता आपल्याला आपल्या आईवडिलांची तहान भागवता येईल, आपली तहान भागवता येईल व इथे थोडी विश्रांतीही घेता येईल, या विचाराने श्रावणाने कावडी एका झाडाखाली ठेवली. आईवडिलांना तिथेच थांबायला सांगून तो पाणवठ्याकडे गेला. श्रावणाने कमंडलू पाण्यात बुडवला. तसा बुडबुड आवाज येताच एक बाण सू सू करत आला व त्याने श्रावणबाळाचा वेध घेतला. श्रावणबाळाला बाण लागल्याचं दुःख अजिबात नव्हतं, पण आता आपल्या आईवडिलांना कोण सांभाळणार, त्यांना पाणी कोण पाजणार, त्यांची सेवा कोण करणार, हाच विचार मरतानाही त्याच्या मनात होता. आणि आपला मुलगा बाण लागून मेला हे समजल्यावर प्राणांतिक वेदना होऊन श्रावणबाळाच्या आईवडिलांनीही जीव सोडला. धन्य तो श्रावणबाळ आणि धन्य ते आईवडील. पण माझा प्रश्न हाच आहे की प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलाने माझी श्रावणबाळासारखी सेवा करावी, पण मला सांगा असे किती आईबाप आहेत जे श्रावणबाळाच्या आईवडिलांसारखे पुत्रशोकाने मेले? एकही नाही. मग आपलीच योग्यता नसताना आपण आपल्या मुलांकडून अपेक्षा का करावी? आपली योग्यता नक्कीच नाही, अगदी माझीही नाही. आपण नेहमी म्हणतो जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळायला हवं, पण माफ करा, आपण अजूनही ते मुलांना देऊ शकलो नाही जे श्रावणाच्या आईवडिलांनी त्याला दिलं. पण प्रश्न उरतोच की असं काय दिलं असेल जे आपण देत नाही, आजपर्यंत देऊ शकलो नाही. पण याचा कुणाला विचारच करायचा नाही, करावं असं वाटत नाही. आहो, साधी गरजही वाटत नाही. आपण मुलांच्या गरजा, अनावश्यक गरजा पूर्ण करतो व पुढे त्यांना जमलं शक्य झालं तर ते आपल्या गरजा पूर्ण करतात, म्हणजे निव्वळ व्यवहार. खरं सांगू, आपण कुटुंबातील प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता, आपुलकी, आपलेपणा घालून बसलोय. आपण कुणाला हवे हवेसे वाटत नाही तर आपण घरच्यांना देखील नको नकोसे होऊन जातो. मग हा फरक का? आपल्या मुलांना एवढं सक्षम बनवा की जे त्यांना हवं असेल, अर्थात जे योग्य असेल, ते त्यांना मिळवता यावं. सजीव प्रेमाचे भुकेले असतात, त्यांना ते जिकडे मिळतं तिकडेच ते वळतात. मुळात आपल्यातलं प्रेम संपत चाललंय, संपून गेले, त्याची जागा रुक्षपणाने, स्पर्धेने, ईर्ष्येने, तिरस्काराने, कोरडेपणाने घेतली. आपल्या डोळ्यातील पाणी चाटलंय, मग मुलं तरी दुसरं काय करणार? आपण म्हणतो जग बदललंय, जग बदललंय. शेवटी जग म्हणजे तरी काय हो? आपणच ना, आपणच बदललोय म्हणून जग बदललेलं दिसतं आपल्याला. म्हणूनच आपल्याला पुन्हा बदलण्याची गरज आहे, पण त्यासाठी मरणं गरजेचं नाही. तर श्रावणबाळाचे आईवडील जसे पुत्रशोकाने मेले, तसे पुन्हा कोणी मरणार नाहीत यासाठी प्रयत्न केला तरी पुरेसं आहे. कुणाचं मुलगा होऊन राहता आलं, सेवा करता आली तर नक्की करा. असं म्हणतात की प्रत्येकात एक लहान मुलं असतं, ते जिवंत ठेवणं गरजेचं असतं. आपल्यातलं लहान मुलंच हरवलं आहे. आपल्यामध्ये अजूनही कुठे ना कुठे प्रत्येकामध्ये श्रावणबाळ आहे, फक्त आपण त्याला दडपून टाकलंय, दाबून टाकलंय. भौतिक इच्छांच्या लालसेने त्याला असं संपवू नका, त्याला बाहेर येऊ द्या. बघा, तुम्ही पण सर्वांना हवे हवेसे वाटाल. काही चुकीचं वाटलं तर मोठ्या मनाने माफ करा, आणि जर काही बरोबर वाटत असेल तर नक्की कळवा. तोपर्यंत जय श्रीराम.